आता बघूयात वेगवान स्वरूपातल्या घडामोडी. दौंडचे माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया यांची अजित पवारांनी भेट घेतली. भेटीमध्ये काय चर्चा झाली हे अद्याप स्पष्ट नाही. काही दिवसांपूर्वी शरद पवार आणि सुप्रिया सुळेंनी कटारियांच्या सोबत बंद दाराआड चर्चा केली होती. कटारिया हे भाजपचे आमदार राहुल कुल यांचे निकटवर्ती आहेत, त्यामुळे कटारिया काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार सहकुटुंब सहपरिवार हर्षवर्धन पाटील यांच्या भेटीला जाणार आहेत. 19 एप्रिलला संध्याकाळी हर्षवर्धन पाटील यांच्या निवासस्थानी स्नेह भोजनाचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी अजित पवार कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत, तर सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारी अर्जावर हर्षवर्धन पाटील सूचक म्हणून सही करणार आहेत. काही नेत्यांना सून ही परक्या घरची वाटते अशा शब्दात मंत्री अनिल पाटील यांनी नाव न घेता शरद पवारांवर टोला हाणला. काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी सुनेत्रा पवारांवर टीका केली होती. या टीकेला अनिल पाटलांनी उत्तर दिलं. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री गुरुवारी सांगली दौऱ्यावर असणार आहेत. भाजपचे उमेदवार संजय काका पाटील उमेदवारी अर्ज भरणार असून त्यानंतर स्टेशन चौकात जाहीर सभा होणार आहे. राजकारणासाठी मराठा समाजाची बदनामी करू नका, जिल्ह्याचा खेळखंडोबा करू नका, कमी मतं मिळणं म्हणजे माझी बदनामी करण्यासारखं आहे असं वक्तव्य खासदार अशोक चव्हाण यांनी केलं. अर्धापूर तालुक्यातील कोंढा गावात चव्हाण यांना तीव्र विरोधाचा सामना करावा लागला होता. या पार्श्वभूमीवर त्यांनी हे आवाहन केलं. अफवांचं निराकरण करण्याचं आणि चुकीच्या चर्चा थांबवण्याचं माझ्यापुढे मोठं आव्हान आहे असं वक्तव्य पंकजा मुंडेंनी केलंय. पंकजा मुंडे या 24 एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. विरोधकांना या निवडणुकीकरता उमेदवारच मिळत नव्हता, राष्ट्रवादी काँग्रेसमधूनच त्यांना उमेदवार घ्यावा लागला असा टोला पंकजा मुंडे यांनी विरोधकांना लगावला. आम्ही काँग्रेससारखी केवळ आश्वासनं देत नाही तर आम्ही जाहीर केलेले संकल्पपत्र ही मोदींची गॅरंटी आहे असं मत भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी व्यक्त केलं. समाजातील सगळ्या घटकांना आम्ही सोबत घेऊन पुढे जात आहोत असंही उपाध्ये म्हणाले. राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दर्शवलाय, त्यामुळे पुणे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी मनसेचे आभार मानले. पुण्यात मनसेची ताकद आहे, त्यामुळे या पाठिंब्याचा महायुतीला मोठा फायदा होईल असं मोहोळ म्हणाले. काही ठिकाणी बॅनरवर राज ठाकरेंचा फोटो दिसत नव्हता, आता तो दिसेल असंही मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केलं. राज ठाकरेंनी पाठिंबा दिला असला तरी स्थानिक पातळीवर मात्र कार्यकर्त्यांची मनं जुळलेली नाही. दापोली आणि गुहागर मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांनी यावर नाराजी नोंदवली. मनसेचे सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी रामदास कदम यांना थेट टार्गेट करत महायुतीमधील शिवसेना नेत्यांच्या सोबत प्रचार कसा करायचा असा प्रश्न विचारला. चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या समर्थनार्थ सभा घेतली. या सभेला जोरगेवार समर्थकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. मुनगंटीवारांना समर्थन म्हणजे गुरुला दिलेली गुरुदक्षिणा अशा शब्दात जोरगेवारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघातले भाजप उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचारासाठी भाजपनं रॅली काढून शक्ती प्रदर्शन केलं. उन्हाचा पारा वाढला असतानाही भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं रॅलीमध्ये सहभागी झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात तिसऱ्यांदा केंद्रात भाजपचं सरकार येणार असून मतदार आपल्याला नक्कीच निवडून देतील असा विश्वास अशोक नेते यांनी यावेळी व्यक्त केला. राज्यात सर्वाधिक 500 पेक्षा जास्त अतिसंवेदनशील मतदान केंद्र असलेल्या गडचिरोली लोकसभा मतदारसंघात सुरक्षेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. C60 कमांडोसह गडचिरोली पोलीस दलाचे जवान आणि CRPF तसंच तब्बल 20,000 जवान निवडणुकीकरता तैनात करण्यात आले. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे. भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी कन्यका माता मंदिरात दर्शन घेत प्रचाराला सुरुवात केली. दिवसभरात कार्यकर्त्यांशी बैठका घेतल्या, प्रचाराचा आढावा घेण्यात आला.
गोंदिया शहरात भर उन्हात काँग्रेसने भव्य प्रचार रॅली काढली. काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर प्रशांत पडोळे यांच्या प्रचाराकरता प्रदेशाध्यक्ष नाना पटोले प्रचार यात्रेत सहभागी झाले होते. रणरणत्या उन्हामध्ये पटोलेंनी प्रत्येक दुकानदार आणि विक्रेत्यांशी संवाद साधला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दौंडमधील डॉक्टर आणि वकिलांशी संवाद साधला. यावेळी अजित पवार आणि भाजपचे आमदार राहुल कुल दौंडमध्ये एकाच मंचावर दिसून आले. अनेक वर्षांपासून दौंडमध्ये एकत्र न दिसलेले दोन नेते सुनेत्रा पवार यांच्या प्रचारानिमित्तानं एकत्र आलेले बघायला मिळाले. तुम्हाला पाहिजे तेवढा निधी आम्ही देऊ पण आमच्याकरता मशीनमध्ये बटन दाबा असं विधान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉक्टरांशी बोलताना केलं. अजित पवार यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. अजित पवारांनी बारामती दौऱ्यादरम्यान सुप्रिया सुळेंवर टीका केली. मी सरकारमध्ये कामाकरता गेलेलो आहे. मी सत्तेला हपापलेला नाहीये. आत्ताच्या खासदारासाठी मीच मतं मागितली होती पण केंद्राचा कोणताही प्रोजेक्ट तिथं आला नाही असं म्हणत त्यांनी सुप्रिया सुळेंवर निशाणा साधला. माझ्यावर आरोप करणारे निलेश राणे स्वतः टक्केवारीवर जगतात असा आरोप विनायक राऊत यांनी केला. माझ्यावर एक पैशाचा जरी आरोप असेल तरी तुम्ही यंत्रणेला कामाला लावा आणि काहीच नाही सापडलं तर तोंड काळं करा असं प्रत्युत्तर विनायक राऊतांनी निलेश राणेंना दिलं आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघातून इच्छुक असलेले छगन भुजबळ आणि हेमंत गोडसे यांची काळाराम मंदिरामध्ये भेट झाली. यावेळी गोडसेंनी भुजबळांचे पाय धरत त्यांचे आशीर्वाद घेतले. यामुळे सर्वजण अवाक झाले. नाशिकमधून कोणालाही उमेदवारी द्या पण 20 मे म्हणजे मतदानाच्या दिवसाआधी हा निर्णय घ्या असा उपरोधिक टोला छगन भुजबळ यांनी लगावला. महायुतीतील नाशिकच्या जागेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. या जागेवर उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही. त्यावर धनुष्यबाण किंवा कमळ दोन्ही देवाची चिन्ह असून कोणतंही चिन्ह असलं तरी नाशिककर जनता स्वीकारेल असं वक्तव्य केशव उपाध्ये यांनी केलंय. नाशिकच्या जागेचा तिढा काही सुटता सुटत नाही. मतदानाला केवळ काही दिवस बाकी असतानाही महायुतीचा उमेदवार जाहीर न झाल्यानं भुजबळांनी नाराजी व्यक्त केली. नाशिकची जागा कुणालाही द्या मात्र उमेदवार 20 मे पर्यंत तरी जाहीर करा असा टोला त्यांनी लगावला. नाशिक लोकसभेच्या जागेवरून मंत्री दीपक केसरकर यांनी सूचक वक्तव्य केलंय. नाशिकमध्ये रामाचा धनुष्यबाण आम्हाला मिळेल असं मी गृहीत धरतो मात्र त्याकरता उद्यापर्यंत थांबावं लागेल असं वक्तव्य केल्यानं नाशिकची जागा शिवसेनेला मिळेल अशी शक्यता वर्तवली जाते. महायुतीतील नाशिकसह राज्यातील इतर जागांचा तिढा उद्या सुटेल असं वक्तव्य मंत्री दीपक केसरकर यांनी केलंय. तर महायुतीची उद्या संयुक्त पत्रकार परिषद होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. बिग बॉस फेम अभिजित बिचुकले येत्या 19 एप्रिलला साताऱ्यात आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. उदयनराजेंना संधी मिळाली आता जनतेनं मला संधी द्यावी असं वक्तव्य त्यांनी केलंय. उदयनराजेंची उमेदवारी जाहीर करायला एवढा वेळ का लागला याचं आत्मपरीक्षण त्यांनी करावं असा टोलाही लगावला. लोकसभेनंतर विधानसभा निवडणूक होणार आहे. या दरम्यान महायुती टिकून राहावी अशी मी देवाकडे प्रार्थना करतो असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी केलंय. गेल्या 5 वर्षातील फोडाफोडीचं राजकारण आपल्याला पटलेलं नाही त्यामुळे मला ढकलून देण्याचं नियोजन करणाऱ्यांच्या खाली मी पण सुरुंग लावल्याचा इशारा त्यांनी दिला. 1200 लोकांना घेऊन अर्ज दाखल करणं म्हणजे जोरदार शक्ती प्रदर्शन होत नाही असा टोला नितेश राणेंनी विनायक राऊतांना लगावला. एक काळ होता जेव्हा शिवसेनेच्या मैदानं भरून सभा व्हायच्या आता खळ्यात बैठका होतात अशी टीका निलेश राणेंनी विनायक राऊत यांच्यावर केली. अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाचा सूर्य तिलक सोहळा पार पडला. या सोहळ्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नलबाडी इथं एका सभेत होते. सभा संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टॅबवर रामलल्लाचा सूर्य तिलक सोहळा पाहिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर याचे फोटो शेअर केले. रामनवमीनिमित्त खासदार सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांनी श्रीरामनगर शिवापूर इथल्या श्रीराम मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी आरती करत श्रीरामांची मनोभावे प्रार्थना केली.
हिंगोलीच्या कळमनुरी शहरासह माळेगाव परिसरात अवकाळी पावसानं हजेरी लावली. सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली, मात्र या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. अहमदनगर जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली. अकोले तालुक्यातील राजूर परिसरामध्ये अचानक झालेल्या पावसानं नागरिकांची एकच तारांबळ उडाली. पावसानं हवेत गारवा निर्माण झाला असून नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. सांगली शहरासह जिल्ह्यातील अनेक भागामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे. काही भागात गारपीटही झालेली आहे, त्यामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. शहापूरमध्ये सर्वाधिक तापमानानं उच्चांक गाठलाय. शहापुरात आजचं तापमान 44° सेल्सिअस नोंदवण्यात आलंय. गेल्या 3 दिवसांपासून जिल्ह्यात तापमानात वाढ होती आहे. राज्यात दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्यात. भाजप आमदार प्रशांत बंब यांनी गंगापूर तालुक्यामध्ये पहिली चारा छावणी सुरू केली. खोजेगावमध्ये ही छावणी सुरू करण्यात आली आहे, त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. रामनवमीच्या पार्श्वभूमीवर साईबाबा संस्थानला डिश वॉशरचं दान मिळालंय. श्रीमती सुनीता पोद्दार यांनी 31 लाख रुपये किमतीचं हे मशीन दान केलंय. या मशीनमध्ये तासाला 4000 प्लेट धुतल्या जातात. संस्थानच्या अध्यक्षांनी पूजन करून मशीन सुरू केलं. खानदेशाची कुलदेवता सप्तशृंगीच्या यात्रेकरता चोपडातून पदयात्रा सुरू झाली. रणरणत्या उन्हातून मातेचा जयघोष करत अबालवृद्ध पायी यात्रेला रवाना झाले. एक छोटा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत.